उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा घेतलेला धसका आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला धसका आहे आणि राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा घेतलेला हा धसका आहे. म्हणून 48 जागांवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मागे मतदार नाही हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं. अभी मराठी पुरा होऊन येतो. हां, प्रधानमंत्री जिथे त्यांना राजकीय फायदा आहे किंवा फायदा करून घ्यायचा आहे तिथेच जात आहे. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या 25 जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते. मणिपूरला लोकसभेच्या 2 जागा आहेत किंवा 3 जागा आहेत, त्याच्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना मणिपूर महत्त्वाचं नाही. प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोब करतो आणि राजकारण करतो. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे, हां 85 जागा आहेत जवळजवळ. महाराष्ट्रात 48 जागा आहे. म्हणून त्यांचं या 2 राज्यांवर जास्त लक्ष आहे. प्रधानमंत्र्यांनी मणिपूरला जायला हवं, प्रधानमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यात जायला हवं, प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे म्यानमारच्या बॉर्डरला जायला पाहिजे, अनेक ठिकाणी जावं असा अशी देशाची स्थिती आहे. लडाखला जायला हवं जिथे चीन घुसलेला आहे. प्रधानमंत्र्यांनी लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदीवसारख्या देशाशी भांडण केलं. हे सुद्धा राजकारणच आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच प्रधानमंत्री जातात. त्यांना व्यापक राष्ट्रहित, जनताहित, जनहित या संदर्भात या पक्षाला त्यांच्या आणि त्यांना काही पडलेलं नाही.